नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ एका नवीन कन्सेप्टसोबत। आजची जी कन्सेप्ट आहे का, ती एकदम विषयहार्ड कन्सेप्ट झालेली बरं का। विषयहार्ड कारण विषयहार्ड का झाली, कारण तुमच्या भावाचा विषय पण हार्डच आहे हो, काय विषय नाही। चला तर मग आता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। त्याच्या आधी एक छोटासा इंट्रो। तर मी एक साईज घेतो आता इथं, आणि जी साईज घेतली मी ती घेतली 10x15 ओके। ती मी जस्ट एक रॅन्डम साईज घेतली, काय विषय नाही। आणि आता आपण इथे ॲड करणार एक स्ट्रक्चर। तर आता हे जे स्ट्रक्चर आहे का, हे मी तुम्हाला ऑलरेडी मी एक प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। तर ती व्हिडिओ तुम्ही काय करा, ही व्हिडिओ झाल्याच नंतर ती व्हिडिओ बघा। आणि त्याच्यामध्ये भरपूर मी सिनेमॅटिक मूवी पोस्टरचे बॅकग्राऊंड दिलेत आणि टेक्स्चर वगैरे दिलेले आहेत तुमच्यासाठी यूजफुल। आता मी वापरतो म्हणलं तुम्हाला पण यूजफुल ठरणारच की हो, है की नाही। तर आता हे जे मी ते टेक्स्चर ॲड केलं आहे, ह्याची मी ओपेसिटी ठेवणार आहे अराउंड 29%। ओके, तर आपलं इथं स्ट्रक्चर जे ते कम्प्लीट ॲड झालेलं आहे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये। तर आता मी ते ॲड करणार फोटो, आणि आता हे जे मी फोटो ॲड केलेत, ओके, हे जे फोटो आहेत मी आता हे एडिट केले कसे ते तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो। आता हे जे फोटो मी एडिट केलेत, त्याच्यासाठी मी काय केलं, एक रेक्टेंग्युलर शेप घेतला आणि त्याच्यामध्ये एकावर एक फोटो ठेवले, त्याची ओपेसिटी थोडीशी कमी केली जेणेकरून आपल्याला जी शेप आहे तो दिसावा। आणि नंतर मी सिलेक्शन टूलने तेवढं सिलेक्ट केलं पार्ट जे आपल्याला नव्हता पाहिजे आणि तेवढं कट केलं, ओके। ते कट केल्याच्या नंतर मी त्याला काय केलं, एक एक फोटोला कॅमेरा रॉमध्ये ओपन करून त्याला ब्लॅक अँड व्हाईट केलं। आधी ब्लॅक अँड व्हाईट कसं केलं ते पण सांगतो। कंट्रोल शिफ्ट यू दाबलं का तर ब्लॅक अँड व्हाईट होतं, ओके। आणि त्याला मग नंतर मी क्लिअरिटी वगैरे वाढून त्याच्यामध्ये असं ॲडजस्ट करून घेतलं, ओके। आता आपल्या भावाचा फोटो इथं आपण ॲड केलेला आहे। आता आपण ॲड करू काही टेक्स्ट जे मी ऑलरेडी तयार करून ठेवलेत। आणि मी जे ऑलरेडी हे जे तयार करून ठेवतो का, मी याच्यासाठी ठेवतो कारण व्हिडिओची लेंथ जास्त होऊ नये त्याच्यामुळे, ओके। तर हा जो फॉन्ट आहे मी टेक्स्टमध्ये यूज केला, हा पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याची, तिथे तुम्हाला भेटून जाईल। टिप फाईल आहे, मोबाईलमध्ये पण यूज करू शकता आणि PC मध्ये पण तुम्ही यूज करू शकता, ओके। आता मी अजून एक फॉन्ट ॲड करून घेतो, आणि ह्याला मी काय करणार आहे बघा, जस्ट इथं आपल्या प्रथम पाटील भावाच्या माग ॲड करून घेणार आहे। आणि ह्याची जी साईज आहे ती मी स्क्वेअरला अलाईन करणार आहे, ओके। आता जी आपले शेप होते त्याला ती अलाईन झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता काय नाही, फक्त आपण फोटो ॲड केलेत आणि एक शेपमध्ये आपण फोटो ॲड केलेत आणि थोडेसे टेक्स्ट ॲड केलेत। आत्तापासूनच आपल्या डिझाईनला एक सिनेमॅटिक किंवा ॲट्रॅक्टिव्ह किंवा प्रोफेशनल लुक तुम्ही म्हणू शकता की आपल्या डिझाईनला येतो आहे। आता हे जे मी ॲड करतो आहे हे ऑलरेडी मी एक लिरिक्स आहेत, ओके। आणि हे लिरिक्स कोणत्या गाण्याचे आहेत, हे गाणं आहे एक, हे गाण्याचं नाव आहे बघा काहीतरी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे। या गाण्याच्या लिरिक्स आहेत ते मी इथं टाईप करून ठेवल्या होत्या आणि त्याला नंतर PNG मध्ये सेव्ह केलं कारण तेच टाईम जास्त वेस्ट होणे म्हणून, ओके। आणि आता ओके, आता मी इथे ॲड करणार आहे बघा आपलं टॅगलाईन। ते जी टॅगलाईन आहे मी ऑलरेडी PNG वगैरेमध्ये बनवून ठेवत असते, जास्त कोणा टाईप करायला मला टाईम नसतं एवढा, ओके। तर मी आता इथे जी आपलं टॅगलाईन आहे ती थोडीशी बारीक करून एक कोपऱ्यामध्ये ठेवूया जेणेकरून एक ॲट्रॅक्टिव्ह लुक आपल्या डिझाईनला येऊन जाईल। तर आता बघा आपली ऑलमोस्ट डिझाईन कम्प्लीट झालेली आहे। आता ही जी डिझाईन कम्प्लीट आपण केलेली आहे तुम्ही बघू शकता की एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण ही डिझाईन कम्प्लीट केलेली आहे, ओके। तर आता इथे मी ॲड करून घेतो आपला टेक्स्ट। इथे मी टाईप करतो फ्रॉम द मेकर्स आणि ह्याला इथं असं काही प्रकारे अलाईन करून घेतो आणि जास्त टाईम नाही करत, व्हिडिओ थोडीशी फास्ट फॉरवर्ड करतो, ओके, कारण व्हिडिओची लेंथ जास्त होऊ नये यासाठी। ओके, तर आपली आता डिझाईन झालेली आहे कम्प्लीट, एकदम विषय हार्ट झालेला आहे आपल्या डिझाईनचा। आणि डिझाईन ही कशी वाटली आणि कन्सेप्ट माझा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवीन नवीन इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण आणत राहतो आपल्या या चॅनलवर। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा। टिल देन, बाय बाय।